रानकवी म्हणून मराठी साहित्यात स्वतःची ओळख निर्माण करणारे आणि कवितांमध्ये निसर्ग आणणारे ज्येष्ठ कवी नाधो महानोर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाधो महानोर यांना अत्यंत हळव्या शब्दांमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे. शरद पवार म्हणतात, माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी नाधो महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नाधोंचे बालपण कष्टात गेले, पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सृजनशीलतेला धुमारे फुटले. नाधोंच्या कवितांनी, रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसाच्या मनावर गारूड केले. नाधोंची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. नाधो खूपच हळवे होते. त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा, त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो, पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. नाधोचे निधन देखील पावसाच्या दिवसात व्हावे हा योग मनाला चटका लावून जाणार आहे. मी आणि माझ्या कुटुंबातर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.